नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी डाळ कांद्या आपण भाजी बनवणार आहोत इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक छोटा पेलाभर त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि आपण अर्धा ते पाऊन तास असं भिजायला ठेवायची आहे छान भिजली गेली पाहिजे त्याच्यानंतर आता आपण हा कांद्याची पात घेतलेली आहे दोन जुडे आहेत सुतळ तो आपण कापून घ्या पहिले व्यवस्थित मस्त ताजा हिरवागार कांदा आपल्याला पाद भेटलेली होती आता हे जे पहिले कांदे बाजूला करून घेते आणि आता ही आपण भाजी कापून घेऊया चिरून घेऊया मस्त वळ कशी पाहिजे अशी चिरू शकता बारीक मोठी मी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे डाळही चांगली भिजली गेलेली आहे त्याचबरोबर आपला हा पातीच्या कांद्याचाच कांदा घेतलेला मिरची लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत उभ्या त्याचबरोबर लसूणही ठेचून घेतलेलं आहे कढाईमध्ये तेल ठेवते तापायला तेल छान तापलं की लसूण आणि हिरव्या मिरच्या एकदमच टाकते छान तेलावर पहिले परतून घ्यायचा आपण हिरवी मिरची वगैरे त्याच्यानंतर इथे मी पातीचा कांदा जो होता कापलेला चिरून घेतलेला तोच टाकते तुम्हाला जर दुसरा साधा कांदाही आपल्याला टाकायचा असेल भाजी वाढवण्यासाठी वगैरे तर ता टाकू शकता मी आता तेवढं जेवढं होते आपले का पातीच्या कांद्याला तेवढेच कांदे चिरून टाकलेले आहेत छान तेलावर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा सॉफ्ट झाला थोडा की त्याच्यामध्ये आता डाळ पण धुवून टाकणार आहोत ते छान आता आपण तेलावर परतून घ्यायचे इथे आपण कुठेच पाण्याचा वापर करणार नाही मुगाची डाळ आहे आणि त्याचबरोबर ती भिजलेली आहे त्यामुळे ती पटकन शिजते झाकण ठेवून वाफे वाफन त्याला शिजवून घ्यायची मध्ये मध्ये ढवळत राहायचं जेणेकरून खाली चिकटली जाणार नाही मी आता ही भाजी मिरचीवर करते तसं मसालाही काढू शकता तशी छान लागते डाळ हलकीशी शिजत आलेली आहे त्याच्यावर आता मी टाकते कांद्याची पात तेही नीट मिक्स करून घ्यायचे झटपट होणारी भाजी आहे आणि टेस्टला तो खूप सुंदर लागते आपण नुसत्या कांद्याच्या पातीचीही भाजी करतो त्याचबरोबर अशी डाळ कांदा जरी बनवला तरी खूप सुंदर लागते चवीनुसार मीठ टाकते पुन्हा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव झालं की झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटं बाफे आपण शिजवू द्यायचे आता आपली भाजी तयार होती मस्त अशी आता सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे खूप सुंदर लागते टेस्टला तुम्ही नक्कीच ट्राय करू बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण एक नवीन रेसिपी सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू